आजही 24 तास एक पाऊल पुढे। तर दरम्यान मुंबईच्या दादर, नायगाव, घाटकोपर, कुर्ला, माझगाव या विभागात सर्वाधिक दूषित पाणी मिळालंय। या विभागांवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की लोकसंख्येची सर्वाधिक जास्त घनता याच भागात आहे। याचाच अर्थ या भागात दूषित पाणी पुरवठा झाल्यामुळे रोगराईचा फैलाव सर्वाधिक होणार आहे। दूषित पाणी आणि साथीच्या रोगांचं थैमान या पार्श्वभूमीवर काय नेमकी काळजी घ्याल यावर आता एक नजर टाकूया। ही काळजी घ्या निश्चित आपण, पाणी उकळून आणि गाळून प्या। रस्त्यावरचे पदार्थ खाणं टाळा। जुलाब झाल्यास मीठ, साखर आणि पाणी, पाण्यामध्ये मीठ साखर घालून प्या। दुकानदारांना पदार्थ झाकून ठेवावेत। रस्त्यावर भाज्या विकत घेऊ नये। शिळं अन्न खाऊ नये। झी 24 तास एक पाऊल पुढे।